नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय. अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता जबरदस्त वाढलेली आहे. छोटीशी अपडेट आहे, आज दुपारनंतर रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी, वेंगुर्ला, अरूस, बांदा वादळी वाऱ्यासह मध्यम ते भागबदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आंबोली, रामघाट, चांदगड मध्यम ते भागबदलत जोरदार पाऊस राहील. चांदगडकडे जोर थोडा कमी राहील. कुडाळ, महापन, मालवण, वायगणी, पॉईप, कासली या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता दिवसभरामध्ये दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. दिग्राला, पदगाव, कडगाव मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. कणकवली, कुणकेश्वरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो. दुपारनंतर जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे. पोंडा, राधानगरी, गगनबावडा, खारेपतनी या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. विजयदुर्ग, राजापूर, रायपतन तसेच वाडापेठ, पुरंगड, लांजा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट जास्त राहील. आज दुपारनंतर जबरदस्त पोषक वातावरण तयार होत आहे. रत्नागिरीमध्ये रत्नागिरी, नेरवा, मुलगुंडी या ठिकाणी जोर थोडा कमी राहील, मात्र पूर्व भागकडे जोर जास्त राहील. बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. माखजन, कोयना, पाटणकडे देखील जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊसची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. जबरदस्त पाऊसची शक्यता या ठिकाणी आहे. हेदवी, गुहागर, मागतामणे, चिपळूण, लोटे सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. दादोल, दागाव, खेड, चागदेव सर्वत्र मुसळधार पाऊसची शक्यता आहे दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान. तसेच दापोली, पाचपंडरी, केलसी, मानंगड या ठिकाणी जोर थोडा कमी राहील. हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पोलादपूर, महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील, तर महाड, वरंद, गोरेगाव या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. दिवेघर, मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, चेतीला वसा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. काशीद, रोहा, नागोठाणा, सुधागड, शिरगाव, कोलवण, आंबेवाने सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. काशीद, रोहा, नागोठाणाकडे जोर थोडा कमी राहील, मात्र बाकी भागाकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शिरावली सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा, मात्र वादळी वारे आणि विजांचा कडकडाट जास्त राहील. खोपोली या ठिकाणी जोर जास्त राहील. खोपोली, कुसर, कर्जत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. मुंबईकडे देखील आज दुपारनंतर जबरदस्त पाऊससाठी वातावरण तयार होत आहे. तर या ठिकाणी पनवेल, नवी मुंबई हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. पनवेल, नवी मुंबई, मुंबई, वरळी, कोळीवाडा, किचनवाडा, ओमवाडी सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम स्वरूपाचा, मात्र वादळी वारे, विजांचा कडकडाट या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये जास्त बघायला मिळू शकतोय. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे. खडावली, शहापूर, पिलवी, उंबरपाडा या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आणि पालघर जिल्ह्याकडे बघितलं असता सफाले, कोदमल, मानोर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकोड सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे. आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघितलं असता जबरदस्त मुसळधार पाऊसची शक्यता आहे. जबरदस्त पोषक वातावरण निर्माण होत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जबरदस्त पाऊससाठी. सापुतारा, ओझर, कळवण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. औठी, सटाणा, देवळा, चांदवड, दोधांबे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. जोपूल, तसेच ओझर, नागपूर, निफाड, म्हाळसाकोरे, लासलगाव, पाटोदा, कुसमाडी, देवगाव, मनसूर, निमगाव, सिन्नर, सिन्नर, वावी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊसची शक्यता आहे. पांढुर्ली, तिरडे, डुबरे, मुंडेगाव, वाडीवार ते त्र्यंबक, इगतपुरी हा जो सर्व काही परिसर आहे, सावळा, परळी, वाडा सर्वत्र वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. तसेच या ठिकाणी देखील पाऊस जोर जास्तच बघायला मिळू शकतोय.
मालेगाव मनमाड आणि येवला हा जो काही परिसर आहे जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर जास्त या ठिकाणी राहील. लासलगाव निफाड नागपूर माळसाखरी देवगाव मंजूर निमगाव सिन्नर सिन्नर वावी या परिसरामध्ये आज जोर जास्त बघायला मिळू शकतो. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून अहमदनगर जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर जास्त राहील. कोपरगाव तसंच या ठिकाणी शिर्डी पुलतांबा जवळके वावी केलवड सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. श्रीरामपूर संगमनेरकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर जबरदस्त पोषक वातावरण निर्माण होत आहे. राहुरी गोडेगाव भगूर पाथडी अहमदनगर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस. एकंदरीत बघितलं असता अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागकडे पावसाचा जोर जास्तच बघायला मिळू शकतोय. तसंच या ठिकाणी भालवानी पारनेर सोपे खंडाळा राळेगाव सुरेगाव या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस. तसेच काडा जामखेड हा जो काही परिसर आहे करमाळा शेवगाव श्रीगोंदा सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर जुन्नूरकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे. मंचर चाकण पुणे मध्यम स्वरूपाचा राहील. सासवड लोणत फलटण बारामती या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. जबरदस्त पोषक वातावरण निर्माण होत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील. तर मेधा वसुरपोट सौराट रश शिंग्यावडे सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस. कोरेगाव रहिमतपूर अणदा वडूज काठाव निदाल दैवळी मोल आत्राकी देवरा सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस. वादळी वारी जास्त राहतील. आणि सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलूज या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस. पिलीव सांगोले पंढरपूर माहुळी चलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस होणे शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते. जत शंख हलक्या मध्यम सरी शक्यता आहे. सांगलीकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान. तर या ठिकाणी सांगलीमध्ये बघितलं असतं सांगली मालगाव देसिंग कुची नागज सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तासगाव तसेच शिराळी चलकरंजी शिवराव पेकुडाची मक्सोली अत्नी सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि कोल्हापूरकडे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस राहील. वादळी वारी विजांचा कडकडाट जास्त राहील. सांगलीपेक्षाही पावसाचा जोर जास्त राहील आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान. कोल्हापूर जितुबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर कोकरूड मालकापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा. परवाळा संगरूळ इस्पुर्ली या ठिकाणी जोर जास्त राहील. रत्नागिरी गगनबावडाकडे मुसळधार पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाची. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे पुन्हा एकदा. तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सेंद्रामेळी सी पिपरी काचोड पाचोड या सर्व काही परिसरामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. जबरदस्त पोषक वातावरण निर्माण होत आहे या ठिकाणी. निंबेजळगाव बिटकीन धाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर हा जो काही परिसर आहे सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता असून गंगापूर आणि वैजापूरकडे देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. गंगापूरकडे पावसाचा जोर जरा जास्तच बघायला मिळू शकतोय आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान. जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा कमी राहील. जाफराबाद समर्थनगर इस्लामाबाद दाभाडी भोकरदन हलक्या सरी तर काही ठिकाणी मात्र कोडे राहील. मात्र गोला पांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वरनगर वाडी गोत्री रामशेगाव शेवता या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये. तसेच बीड जिल्ह्याकडे बघितलं असता गेवराई उमापूर मंगरुळ या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकते. कोकरमोह बीड वडवणी तळगाव शिरसाळ सोनपेठ अंबेजोगाई धारूर केज येळम चोसाळा सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. धाराशिवकडे बघितलं असता कळंब मासा तारखेडभूमी या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे. जबरदस्त पोषक वातावरण निर्माण होत आहे पावसासाठी. तर येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर भातगली सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. लातूरकडे बघितलं असता लातूरकडे देखील पावसाचा जोर वाढत आहे आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान. लातूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे. रात्रीच्या दरम्यान धाराशिव लातूर या ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे. तर धाराशिवमध्ये देखील जबरदस्त मुसळधार पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. तर धाराशिवमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील. कळंब मासा तारखेडभूमी येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर मुसळधार पाऊस. लातूरकडे देखील लातूर घाटेगाव वाडा औसा किणीतोड चिरांतपाल अचोला भातगली निलंगा सर्वत्र या ठिकाणी वादळी वारी विजांचा कडकडाट जोरदार पाऊस. अहमदपूरकडे जोर कमी राहील. मात्र बारडापूरकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय.
परभणीमध्ये बघितला असाल दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान हलक्या सरींची शक्यता, जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात. झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी, परळी, गंगाखेड या काही परिसरामध्ये हलक्या सरी. नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेठउमरी, धर्माबाद, निजामाबाद, रुदू, देगलूर, मुखेड, कंधार हलक्या सरींची शक्यता आहे. भाग बदलात पाऊस बघायला मिळू शकतोय. हिमायतनगर, उमरखेड, आदगाव, तामसा, किनवटी, चोदा पावसाची शक्यता कमी आहे. हिंगोलीकडे अधूनमधून हलक्या सरी, बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकतात. दुपारनंतर जबरदस्त पोषक वातावरण निर्माण होत आहे. पावसासाठी अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, विदर्भामध्ये बघितला असता नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे. भंडारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकताय. गडचिरोली आणि चंद्रपूरकडे पावसाची शक्यता कमी आहे. यवतमाळ, वर्धा जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे. मात्र ढगाळ वातावरण दुपारनंतर बघायला मिळू शकते. अमरावतीकडे ढगाळ वातावरण राहील. अमरावती, अकोलामध्ये हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. जोर कमी राहील. वाशिमकडे ढगाळ वातावरण, हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. बुलढाणामध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. पावसाचा जोर कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो बुलढाणामध्ये देखील. खान्देशामध्ये, जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी राहील. मात्र धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. धुळे, साक्री या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. चिमटाणे, तोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा हलक्या मध्यम स्वरूपाचा. नंदुरबारच्या उत्तरेला जोर थोडा कमी राहील. शहादा, तळोदा, अक्कलकुवा, करणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. नवापूर, विसरवाडी, पानगाव, आमली, कोकसे, डोमकानी, तिटाणे, दुसाने या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ अपलोड सोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.